त्यांनी जे ॲफिडेविट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे. सर, पण NCP ज्या पद्धतीने कारवाया करते मुंबईमध्ये आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये, त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. नवाब मलिक यांचं म्हणणं आहे ते गृहमंत्र्यांना भेटणार आहे, SIT जी आहे नेमणूक करावी, याबाबत आपण SIT नेमणार का? नाही, अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही, ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई आम्ही करू. सर, पण ज्या पद्धतीनं प्रभाकरचं जे पण ॲफिडेविट आहे बाहेर आलं आहे, या संदर्भात FIR लॉन्च करणार का? कारण संजय राऊतांनी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सुमोटो ॲक्शन घेण्यासंदर्भातलं ट्विट केलं. नाही, मी FIR लॉन्च करण्यासाठी कुठेतरी तक्रार द्यावी लागते, ती तक्रार दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील. सर, आपसे हिंदी में समझना चाहेंगे कि जो मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतली काही माहिती घेतली आहे का? आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माझी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली, जास्त काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्तानं गेलेलो होतो, त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली नाही. स्वरूपात चर्चा जरी केली असली तरी संवेदनशील प्रकरण संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे, तर मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणात काय म्हणणं आहे किंवा असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी कसं बोलणार? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. याच्या संदर्भामध्ये मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतो आहे, एक्सेसिव्ह वापर होतो आहे, आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली.